श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या यांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात संपूर्ण माहिती. तर बघा, राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना 1 जुलै पासून सुरू केली. या अंतर्गत 2,60,00,000 महिलांनी फॉर्म भरला. याच दरम्यान 1,60,00,000 महिलांना पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत, अशा प्रकारची माहिती महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे, यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे, त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे. कदाचित तुमच्या खात्यावर पैसे जमा देखील झाले असतील, तुम्हाला मेसेज आला नसेल. तर बघा, तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि ज्या महिलांच्या खात्यात अद्याप देखील पैसे आले नाहीत त्यांची देखील मी पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचप्रमाणे तिसरा हप्ता आणखीन किती तारखेपर्यंत जमा होणार आहे याची पण पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनी लाईक केलेले, धन्यवाद गणपती उपा मौर्य. तर नक्की एक लाईक होऊ द्या. तर बघा, आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आहे, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 महिन्यांच्या एकत्रित 4,500 रुपये जमा होण्याची माहिती खुद्द मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्याबाबत काल मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. कालच राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर एक कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार होते आणि यावेळेस हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पैसे वर्ग होण्यास, तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि ज्या काही महिला ज्यांचे सर्व फॉर्म कागदपत्र ओके आहेत, त्याचप्रमाणे त्यांचं फॉर्म देखील अप्रूव्ह झालेलं आहे, त्या महिलांना देखील आता काळजी करायची गरज नाही. त्यांना एकत्रित 4,500 रुपये मिळणार आहेत. परंतु ज्या महिला सप्टेंबर मध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांना फक्त त्या महिन्यापासूनचेच पैसे मिळणार आहेत, त्यांना आधीचे पैसे मिळणार नाहीत. हा देखील एक राज्यातील महिलांना मोठा धक्का आहे. तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तिसरा हप्ता हा 19 सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येण्याची पूर्ण माहिती आपल्याला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमचं अकाउंट वेळोवेळी चेक करत चला, कारण 19 सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे हे जमा होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर व्हिडिओला जास्तीत शेअर करा आणि एका शेअरमुळे भरपूर लोकांना, भरपूर महिलांना याची माहिती मिळू शकते, याचा फायदा होऊ शकतो. परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत. पुढील व्हिडिओ जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. ओके ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.